पंढरपूर येथील आषाढी वारीचे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वारीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेली माहिती. सर्वांना कल्पना आहे की आषाढी वारीच्या संदर्भात प्रशासनाने आदेश निर्गमित केलेला आहे 5 तारखेला. त्यानंतर संचारबंदीचा आदेशसुद्धा निर्गमित केलेला आहे. त्यामध्ये या संपूर्ण वारीची पार्श्वभूमी आणि प्रशासनामार्फत पूर्वीच्या बॅकग्राऊंडवर काय काय उपाययोजना करण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे. मागच्या काही दिवसामध्ये आम्ही स्वतः 2 वेळा पंढरपूरमध्ये जाऊन होणार असलेल्या कामांचा आढावा घेतलेला आहे. तिथे सुरळीत व्यवस्था कशी राहील याची आम्ही खात्री केलेली आहे. पालकमंत्री महोदयांनी सुद्धा त्या सर्व बाबींचा आढावा घेतलेला आहे. पोलीस प्रशासनामार्फत सुद्धा वेगवेगळ्या ज्या प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे. जसं मागे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की हा जो कार्यक्रम आहे यासाठी शासनाने 10 मानाच्या पालख्यांना परवानगी दिलेली आहे आणि प्रत्येक पालखीमध्ये प्रत्येकी 40 सन्मान्य वारकरी असणार आहेत आणि ते बसने येणार आहेत. त्यांच्यासाठी 2 बसेसची आपण व्यवस्था केलेली आहे. त्यांनी 19 तारखेला 3 वाजेपर्यंत जे पोहोचणं अपेक्षित आहे. येण्यापूर्वी त्या सर्वांनी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करावी असं आम्ही त्यांना सुचवलेलं आहे. स्थानिक जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी त्याची व्यवस्था केलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की कोविडच्या पार्श्वभूमीमध्ये करत असताना वारी करत असताना त्याचा प्रादुर्भाव होऊ नये पंढरपूरच्या जनतेला किंवा वारकरी जे येणारे सन्मान्य वारकरी त्यांना होऊ नये यासाठी प्रशासनाने त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपचार उपाययोजना केलेली आहे. दिनांक 19 ते 24 जुलै या कालावधीमध्ये आपल्याकडे आषाढवारी सोहळा आहे आणि त्याच्या अनुषंगाने ऑलरेडी सर्व महत्त्वाचे आदेश हे माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून पारित झालेले आहेत. शासनाकडून सर्व डिटेल गाईडलाईन्स आलेले आहेत आणि त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी पोलीस विभागाने सर्व बंदोबस्ताचं प्लॅनिंग जे केलेलं असून आजपासून त्याच्या इम्प्लिमेंटेशनला सुरुवात पण झालेली आहे. आपण ऑलरेडी याच्या संदर्भात सविस्तर प्रेस कॉन्फरन्स 10 ते 12 दिवसांपूर्वी घेतली होती. त्याच्यामध्ये क्वचित जे बदल झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा नवीन 144चा आदेश निघालेला आहे. पंढरपूर शहर आणि गोपाळपूर या 2 ठिकाणी दिनांक 18 जुलैला 6 वाजल्यापासून ते 24 जुलैला 4 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त पंढरपूर शहरामध्ये नगर प्रदक्षिणा सर्व घाट वाळवंट परिसर आणि मंदिर परिसर या ठिकाणी दिनांक 18/7 ते 25/7 म्हणजे आधीच्या पिरियडपेक्षा 24 तास अधिक अशी संचारबंदी असणार आहे. आणि आजूबाजूची पंढरपूर शहराच्या आजूबाजूची ती इतर 9 गावं आपण प्रपोज केली होती. त्याच्यातलं गोपाळपूर वगळता बाकीच्या 8 गावांमध्ये केवळ 4 दिवसांसाठी म्हणजे 18 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये संचारबंदी असणार आहे.